कोल्हापूर मधील चिंचवड मतदान केंद्राबाहेर राडा झालेला आहे। मतदारांवरती दबाव टाकल्याचा आरोप केला जातोय। वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये या दरम्यान बाचाबाची झालेली आहे। कोल्हापूर मधील चिंचवड मतदान केंद्राबाहेर राडा झालेला आहे। मतदारांवरती दबाव टाकल्याचा आरोप यावेळेस करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये या दरम्यान बाचाबाची झालेली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, आपण पाहतो या ठिकाणी हा राडा घडलेला आहे, यामागचं नेमकं कारण काय, नेमकं काय घडलं होतं मतदान केंद्रावर? कोल्हापुरामध्ये आज 89 ग्रामपंचायतीची निवडणुका होत आहेत, त्यामध्ये अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। यामध्ये करवीर तालुक्यातील चिंचवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकी आज पार पडत आहेत। ग्राम पंचायतीमध्ये साधारण त्यांचे निवडणूक उमेदवार असतात, या उमेदवारांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली आणि मतदारांना आत सोडण्यावरून वाद सुरू झाला होता। हाच वाद नंतर मोठा झाला आणि एकमेकाला आरवाच्या शिवीगाळ करण्यापर्यंत गेला। यावेळी सुरुवातीला पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती, मात्र माध्यम प्रतिनिधींनी हे शूट करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तसंच माध्यम प्रतिनिधींना या ठिकाणाहून बाहेर घालवण्याचा प्रयत्न केला। पण एकूणच उमेदवार प्रतिनिधींमध्ये ही बाचाबाची झाल्यामुळे संपूर्ण गावात तणाव निर्माण झाला आणि ही निवडणूक व्यवस्थित पार पडावी यासाठी आता पोलीस पुन्हा अलर्ट झालेले आहेत। निश्चितच धन्यवाद रणजित दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।